मन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। गणेश विसर्जन व कोरोना पार्श्वभूमीवर गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10:00 सुमारास आश्वी बुद्रुक येथून आश्वी खुर्द गावापर्यंत लॉंग रूट मार्च आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला। यावेळी राज्य राखीव दलाच्या दंगा नियंत्रक पथक तुकडीचे पाचारण करण्यात आले, तसेच पोलीस अधिकारी व मोठ्या संख्येने पोलीस जवान व कर्मचारी यांनी लॉंग रूट मार्चमध्ये सहभाग घेतला। लॉंग रूट मार्च आशी पोलीस ठाणे येथून आशी बुद्रुक गावातून आशी खुर्द गावात पोहोचला, तसेच आशी बुद्रुक व आशी खुर्द गावातील अन्यत्र भागात हा रूट मार्च घेण्यात आला आहे। गणेश विसर्जनाच्या वेळी अनुचित प्रकार घडू नये व कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी नियमाचे पालन करावे यासाठी हा पोलीस लॉंग रूट मार्च काढण्यात आला आहे। पोलीस लॉंग रूट मार्चमध्ये आशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील, गोपनीय विभागाचे अनिल शेंगाळे, पोलीस नाईक शिरसाट, पोलीस कॉन्स्टेबल दिंदाळे, विनोद गंभीरे, प्रवीण रणधीर साठेसह इतर पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। कॉमन न्यूज मराठीसाठी मॅनेजिंग डायरेक्टर सचिन उपाध्ये। आज दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी आशी पोलीस स्टेशनच्या वतीने रूट मार्च आयोजित करण्यात आला होता। सदरच्या रूट मार्चमध्ये 2 अधिकारी तसेच 49 कर्मचारी यांचा सहभाग होता। रूट मार्च करण्याचं प्रामुख्याचं कारण म्हणजे आगामी जो गणेश विसर्जन आहे, त्याच्या पुढं जे नवरात्र आहे, तसेच सध्या कोरोनाचा जो काळ चालू आहे, त्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं, आगामी गणेश विसर्जनाच्या वेळी काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असताना ज्या रुटमार्चच्या वेळेस ज्या ताकदीने पोलीस प्रशासन रुटमार्चच्या वेळी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करत होतं, त्याच ताकदीने आम्ही सदरचा कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास सक्षम आहोत हे जनतेला दाखवण्यासाठी सदरचं रुटमार्च आयोजन करण्यात आलं होतं। पोलीस प्रशासनाच्या वतीने तसेच आशी पोलीस स्टेशनच्या वतीने मी सर्व गणेश स्थापन मंडळाच्या अध्यक्षांना आवाहन करतो की त्यांनी ज्यावेळेस गणेश विसर्जन ते करणार आहेत 1 सप्टेंबर 2020 रोजी, त्यावेळी त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, तसेच कमीत कमी गर्दी, ढोल ताशी, मिरवणूक जे आपण दरवर्षीप्रमाणे करत असतो त्याचं कुठल्याही प्रमाणात आयोजन करू नये व सर्व मिळून आपण कोरोनाला या युद्धात पराभूत करून गणेश विसर्जनाची मिरवणूक ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून पार पाडू असं मी आवाहन करतो।